पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी मॉनिटर या युट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीसमध्ये तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या परीक्षेच्या नवीन जाहिरातीबद्दल तुम्ही वाट पाहून आहात तर त्याविषयीचं महत्त्वाचं अपडेट आपण पाहणार आहोत हे परिपत्रक जे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अवर सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालयामधून सर्व आयुक्त जे आहे त्यांना पाठवण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व ड पदभरती संदर्भात बैठक घेण्याबाबतचं आहे तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मान्य प्रधान सचिव सरकार सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात गेली गेलेली आहे तर त्याविषयीची माहिती काय आहे बैठकीमध्ये कुठली कुठली माहिती विचारली जाणार आहे त्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे या पत्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गटकड पदभरतीच्या अनुषंगाने पुढील मुद्द्याबाबत बैठक आयोजित केली आहे ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे ती म्हणजे की ह्या पदभरतीची प्रोसेस जी आहे ती सुरू आहे तर कुठं ना कुठं तरी याची प्रोसेस सुरू आहे त्यामुळे जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्याच्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग मागे आहे म्हणजे लवकरच तुमची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊन परीक्षा याच्या पुन्हा घेतल्या जाणार आहेत तर पहा मागील पदभरतीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या उमेदवार किती परीक्षेला बसले होते त्याची संख्या विचारण्यात आलेली आहे बैठकीमध्ये त्यानंतर मागील पदभरतीत उमेदवारांचा डेटा बॅस देखील मागवलेला आहे मागील पदभरतीनुसार भरण्यात आलेली पदे नियुक्ती देणे बाकी असलेली किती पदं आहेत त्याबद्दल ही माहिती मागवण्यात आलेली आहे म्हणजे रिक्त पदांचा अहवाल त्याचबरोबर गटक ड संवर्गातील एकूण रिक्त पदंही मागवलेली आहेत लिपिक संवर्गीय रिक्त पद किती आहेत त्याचीही माहिती खास करून लिपिक पदांची मागवलेली आहे त्यानंतर मागील पदभरतीमध्ये किती खर्च झालेला आहे मागील पदभरतीमधील शिल्लक निधी किती आहे नवीन पदभरतीसाठी संभाव्य खर्च आणि नवीन पदभरतीसाठी परीक्षा पद्धती तर हे दोन पॉइंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ती म्हणजे नवीन पदभरतीसाठी संभाव्य खर्च म्हणजेच नवीन जाहिरात आणि नवीन परीक्षा पद्धती म्हणजे नवीन जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या त्याबद्दलची देखील बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याबद्दलचाही विद्यार्थी मित्रांनो निर्णय आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर नवीन पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या जा नंतर नवीन विद्यार्थ्यांना अर्ज देखील करता येणार आहेत त्याचबरोबर जुन्या विद्यार्थ्यांना परत फी भरण्याची आणि अर्ज काढण्याची गरज असणार नाही त्याचबरोबर नेसा कंपनीवरील करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील देखील या बैठकीमध्ये मागवलेला आहे ही बैठक जी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसलाच झालेली आहे तर आता त्याच्यानंतर पुढील काय प्रोसेस सुरू झालेली आहे त्याबद्दल मात्र माहिती अजून भेटलेली नाही आहे तर पहा सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे त्या ठिकाणी मंत्रालय मुंबईमध्ये या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे त्याचबरोबर सदर बैठकीस आपण उपरोक्त मुद्द्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहण्याची देखील विनंती जी आहे ती करण्यात आलेली होती तर अशा पद्धतीची बैठक जी आहे ती आरोग्य विभाग गटक ड पदभरतीबद्दल झालेली आहे याच्यानंतर अजून काय प्रोसेस सुरू आहे या पदभरतीची जसं अपडेट येईल तसं तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब सब्सक्राइब करा व या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद